अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. रोहकले प्रणित गुरुमाऊली मंडळाच्या प्रचाराचा शुभारंभ भव्य मेळावा घेऊन करण्यात आला. यावेळी मंडळाचे नेते रोहकले गुरुजी, संजय शेळके, आर पी रहाणे, राजेंद्र जायभाय, प्रवीण ठुबे, सुपा वांडेकर, राम निकम, अविनाश निंभोरे, नाना बडाख, राजेंद्र पटेकर, गोरक्षनाथ देशमुख, खंडेराव उदय, शंकर गाडेकर, मिलिंद तनपुरे, बाबा पवार, सुनंदा अडसूळ, अविनाश साठे, श्रीकृष्ण खेडकर, कल्याण राऊत, बबन भालेराव, मीनाक्षी तांबे, बाळासाहेब शेळके, बाळासाहेब मगर, संतोष खामकर, राजेंद्र मुंगसे, छाया त्र्यंबके आदी उपस्थित होते. रोहकले गुरुजींनी विरोधकांचा चांगला समाचार घेत गुरुमाऊली ओरिजिनल कोणती व डुप्लिकेट कोणती हे लवकरच कळून येईल असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचं स्वागत संजय शिंदे, प्रास्ताविक विकास डावखरे यांनी तर सूत्रसंचालन मनोहर पोटे यांनी केलं. यावेळी जिल्हा एकल संघटनेच्या माजी जिल्हाध्यक्षा सुमेधा शेजूळ, सदिच्छाच्या महिला आघाडीच्या नेत्या बेबीताई तोडमल, सविता साळुंखे, बँकेच्या माजी चेअरमन प्रतिभा साठे आदींनी गुरुमाऊली मंडळात प्रवेश केला. काहीतरी घेतल्याशिवाय मतदान केलं नाही. तुम्ही माझ्या विषयात चुकीसारखे बोलतात. समोरासमोर चर्चेला तयार अहो, तुझ्याच बरोबर नाही. जिल्ह्यातले जेवढे विरोधकांना चर्चा करायची मी एकटा त्यांच्यात आहे. जर तुमच्या नव्या पैशालाही हात लावा असेल तर तिथून पुढे. या दिवशी मी बोलताना अविनाश भाषण झाल्यावर मी बोललो. सगळे होते विकास मंडळासाठी बैठक घेतली होती. मी सगळ्या विरोधकांना विचारलं, अरे बाबांनो, आजपर्यंत मी तुमच्याबद्दल तरी बोललो नाही, एखादी बातमी लावली नाही, सोशल मीडियावर तुमच्याबद्दल तरी काही लिहिलं नाही. तुम्ही दररोज कुठल्या सुटे मार्गावर का लिहिता? मी तुमचं काय वाईट केलं नेमकं? एखादी मान वर काही आणि विकास मंडळावर नाही का कुठली परस्पर निर्णय घेतला? आम्हाला विश्वासात घ्यायचं नाही. पाच मीटिंग घेतल्याचं सगळ्या विरोधकांबरोबर किती घेत असते? पाच मीटिंग घेतल्या खोटं किती बोलावं? अहो, यांच्या विकास मंडळाच्या एकाही मीटिंगला मी जात नव्हतो. मी पदसिद्ध संचालक होतो त्यांचा. अहो, इकडं भत्ता घेत नव्हतो, तिकडं नाही, ते पण भत्ती नव्हती घेत सर, एवढे प्रामाणिक राहिले. आणि माझ्या विकास मंडळात सुद्धा काका मनमानी करीत त्याला शिंदेला विचार तिकडे काही विचारले का त्याने? उलट त्यांनी मनमानी केली माझ्या परस्पर राजणामध्ये. आठ दिवस बोललो नव्हतो मी त्याला, आठ दिवस जवळ येऊ नये की मला एक दाखवून द्यायचं होतं जिल्ह्याला का एखाद्या माणसावर विश्वास टाकला, एखाद्या संस्थेत चांगलं काम व्हायचं असेल तर त्या माणसाच्या ताब्यात सातत्याने संस्था दिली तर त्या संस्थेची प्रगती होती हे मला दाखवून द्यायचं. मला दरवर्षी म्हणत होते ना श्रेष्ठ आपल्याला बदलायचं असं अध्यक्ष नाही बदलावा सर मी की तुम्ही एकीकडून मला दाखवला. कारण मी त्याच्या आधीचे विश्वस्त पाहिजे ना सर 15 वर्ष काही अभ्यासच करत नव्हते. 7-8 लाख भाडे यायचं, कोणाचे इस्त्री कपडे व्हायचे, कोणाचं जेवण व्हायचं, पण त्याच्या पलीकडे विकास मंडळात काही झालं नाही. अहो, त्या विकास मंडळातल्या लोकांनी एवढ्या सामाजिक उपक्रम दाखवले. अहो, दिंडी आली जेवण द्या, अनाथ मुलांना जेवण द्या, मतीमधून मुलांच्या शाळेंना गहू नेऊन द्या. नाही का तिथे या महिला सांभाळल्या जातात. ठीक आहे, रस्त्यावरती असणाऱ्या वेगळ्या महिला तिथे जाऊन काहीतरी करा. आदिवासी भागातल्या मुलांना बूट द्या. अहो, याच्या आधी कधी केलंही नाही असं आम्हाला विकास मंडळातनं असे उपक्रम राबवले जातात ते कोणी पाहिलं का? एवढे कल्पक माणसं ही सगळी. आणि आज त्याचे भाव म्हणजे मनमानी करून घेऊ होऊ माळ घालावी तर तिचं पाणी तर राखावं. कोणी काही बळजत आहे किती कसं? आपण बिना माळीचं पाणी तर राखतो. कारण तुम्ही मानानं शब्दानं खूप मोठ्या जन्मा होतात लोकांच्या. फार जबाबदारीने वागलं पाहिजे. आपण रिटायर झालोय, रिटायर सारखं वागलं पाहिजे. 6-7 वर्षापूर्वी स्थापित झालेल्या रावसाहेब रोहकले गुरुजी यांच्या विचारांना प्रेरित होऊन त्यांचे आचार विचार आणि कृती त्यांना साथ देत अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी गेल्या 6 वर्षापूर्वी
या जिल्ह्यामध्ये एक इतिहास घडवला, त्या अनुषंगानं गेली 6 वर्षापासून रोगेंद्रींच्या विचारानं या दोन्ही संस्थान आपली सत्ता प्रस्थापित झालेली आहे. मागील अनेक वर्षापासून ती जागा बदलत होती. कोणी आता तरी असं होत कळ मागील तो पाणी सागे आणि फक्त काहीतरी खोटी आश्वासन तात्पुरी द्यायची आणि 5 वर्षाचा माझा त्यांना माझ्यावर सोडायचा हा जो प्रकार होता, हा प्रकार पूर्णपणे बंद करण्यासाठी रोगवेदजींनी अथक परिश्रम केलेले आहेत. त्यासाठी सत्तेला आणि बलाला लात मारून रोगवेदजींच्या विचाराला ज्या संचालकांनी साथ दिली आहे त्या संचालकांचा सुद्धा सन्मान होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर अहमदनगर जिल्हा विकास मंडळाचे सर्व विश्वस्तांनी अत्यंत कमी मोबदल्यामध्ये अथक परिश्रम घेऊन विकास मंडळाची वास्तू उभारणीचं काम सुरुवात केलेली आहे हे आपल्या सर्वांना कल्पना आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या सर्व मान्यवरांचा ज्यांनी यशात आणि संकटात या मंडळाला साथ दिली या सर्वांचा या ठिकाणी सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि मी तरी माझ्या भेटी स्टेटसच्या माध्यमातून आपल्या न्यायालयासाठी आवाहन करत होतो आणि इथं आल्यानंतर पाहिलं की एवढी मोठी धडपड करती मैदानाचा उत्साह सहसाचा उत्साह आपण सर्व या ठिकाणी गुरुजींच्या अनेक प्रेमापूर्वी या ठिकाणी जातो. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.